मेगा किचन रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण एक मोदकाची रेसिपी बनवतोय, झटपट होणारी आहे आणि खूप छान मोदक तयार होतो। म्हणजे जसं आपण स्वीटच्या दुकानातून मोदक आणतो त्याच्याहीपेक्षा खूप छान चव तयार होते, खूप टेस्टी लागतो आणि सगळेजण खाऊ शकतात। आणि झटपट होणारी रेसिपी आहे, काही गॅस वगैरे लावायची गरज नाही, काही नाही, झटपट होणारा मोदक आहे। त्याच्यासाठी इथे मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण घालतोय 5-6 काजू आणि 2-3 वेलायची। हे आपल्याला एकदम फाईन अगदी बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर हे आता मी फिरवून घेते। हे बघू शकता तुम्ही, मस्त असे बारीक आपण फाईन अगदी फिरवून घेतलेलं आहे। वेलचीचा वास पण खूप छान सुटला आहे त्याच्यामध्येच फिरवल्यामुळे। आणि आता त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट। तर हे सुक्या खोबऱ्याचा किस नाही आहे, हा घरी ओल्या खोबऱ्याचा किस तयार केलेला आहे मी। खोबऱ्याचे काळा भाग न घेता पांढरा भाग घेऊन त्याला पॅनमध्ये मस्त अगदी परतून घेतलेलं आहे, तेल तूप न टाकता कोरडंच। आणि त्याला छान थंड करून मग मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तसं डेसिकेटेड कोकोनट आपण घरच्या घरी घेऊ शकतो, कारण काय आहे हे फ्रेश असतं, मार्केटमधलं आपल्याला माहिती नाही कधीचं असतं काय असतं। आणि ओल्या नारळाचं आहे म्हणजे त्याची चव अजून छान येईल। तसं हे मी केलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट। तर ते लागणार आहे आपल्या साधारण एका वाटीच्या वरती आहे। आणि त्याच्याबरोबर आपल्याला लागेल दूध पावडर, ही अर्धी वाटी आहे, कुठल्याही कंपनीची तुम्ही चांगल्या ब्रँडेड कंपनीची घेऊ शकता। तसं आपल्याला हे साहित्य लागणार आहे। त्यानंतर 2 साच्यामध्ये तुम्ही कुठल्याही साच्यात करू शकता, याच्यामध्ये जास्त लागतं साधारण, ह्याच्यामध्ये कमी लागतं, कुठल्याही साच्यामध्ये आपण करू शकतो। हा जो किस आहे खोबऱ्याचा त्यालाही मी आता परत थोडंसं फिरवून घेणार आहे, थोडं अजून बारीक करणार आहे। तेही ह्याच्यामध्ये घालून घेऊया। दूध पावडर साधारण अर्धी वाटी आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालतो, जास्त नाही। आणि हा मोदक खूप छान लागतो दूध पावडर टाकल्यामुळे, जसं काय मावा मोदकच खातोय असं वाटतं खाताना। आता मी ह्याच्यामध्ये पहिला 1 चमचाच घालते दूध, जसं लागेल तसंच घालायचं आहे, कारण साखर आहे लगेच पातळ होते, थोडंसं घालायचं आणि मिक्स करत जायचं। आणि जसं लागेल तसंच दूध घालायचं आहे आपल्याला। 2 चमचेच आपल्याला दूध लागलेलं आहे, जे मी पहिलं घेतलं होतं तेवढंच दूध लागलंय 2 चमचे। तर हे आता चांगलं मी मळून घेते। आता आपल्याला दुधाची गरज नाही, या मोदकांना आपण काजू मोदक, दूध मोदक, काजू दूध मोदक असंही म्हणू शकतो। असं छान आता गोळा तयार करायचा आपल्याला, तो मी करून घेते। आता ह्या मोदकाच्या साच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया। पहिलं भरून घेऊया, नंतर मग आतमधून घालता येतं आपल्याला, असं पहिलं भरून घ्यायचं आहे। आता आपण हे बंद करूया आणि इकडून घालूया आणि चांगलं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कळ्या कशा छान येतात। आणि कुठलं वेगळं सारण ह्याला आता आपण केलेलं नाही, पण जेव्हा आपण सारण तयार करतो तेव्हा असं आतमध्ये भरता येतं। तर हे पहिलं दाबून घ्यायचं म्हणजे कळ्या छान येतात। आणि ह्याच्यामध्ये हे घालून आपल्याला पॅक करायचं आहे। हे काढून घ्यायचंय वर लागते, हे सगळं काढून घेऊया, वर ते लागलेलं आहे ते। आणि चांगला घट्ट दाबून आपल्याला काढायचा, असा आपला मस्त काजू मोदक, दूध मोदक तयार होतो। आवडला तर लाईक करा, मेगा किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा। असे आता सर्व मोदक आपण करून घेऊया। लहान साच्यामध्ये घातले तर भरपूर येतात, या साच्यामध्ये जास्त लागतं। असे आपले काजू मोदक, दूध मोदक आकर्षक असे तयार झालेले आहेत। तर असे नक्की करून बघा, ह्या साच्यामध्ये केले तर बरोबर 11 होतात एवढ्या सारणामध्ये। मी मोठ्या साच्यामध्ये केलेले आहेत त्यामुळे ते 90 झालेले आहेत। तर छोट्या याच्यामध्ये केले तर 11 होतात बरोबर, आपण हे सारण घेतलं आहे त्याच्यामध्ये। तर नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करा। आवडले तर लाईक करा। धन्यवाद।